गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज के लेक्चर में हम जो हमारा लास्ट यूनिट है मैकेनिकल टेस्टिंग का, तो उसमें जो हमने मैकेनिकल प्रॉपर्टीज और उसका इंट्रोडक्शन देखा था, दैट इज लास्ट लेक्चर में हमने डिफरेंस बिटवीन डिस्ट्रक्टिव एंड नॉन डिस्ट्रक्टिव टेस्टिंग देखा था, तो आज हम फर्स्ट और सेकेंड टेस्ट मैकेनिकल टेस्ट के बारे में डिस्कस करेंगे। तो पहली टेस्ट आहे त्याच्यामध्ये टेन्साइल टेस्ट। टेन्साइल टेस्ट मोस्ट वाइडली यूज होते, अशी ही सगळ्यात जास्त जी टेस्ट असते तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोस्ट वाइडली यूज होणारी ही मेकॅनिकल टेस्टच आहे। टेन्साइल टेस्ट इज परफॉर्म ऑन अ डक्टाइल मटेरियल। लक्षात ठेवा, स्पेसिफिकली हा शब्द लक्षात ठेवा की टेन्साइल टेस्ट आपण कुठल्या मटेरियलसाठी परफॉर्म करतो, तर डक्टाइल मटेरियलसाठी। असा क्वेश्चन एक्झाममध्ये वन लाइनर क्वेश्चन बरेच वेळेस विचारलेला आहे, टेन्साइल टेस्ट इज परफॉर्म ऑन विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल, मग ते डक्टाइल मटेरियल देतील, ब्रिटल मटेरियल देतील, आणखीन कुठलं मेलेबल मटेरियल देतील, पण त्याचं खरं उत्तर काय असेल तर डक्टाइल मटेरियल। टू डिटरमाइन, काय काय डिटरमाइन करण्यासाठी टेन्साइल प्रॉपर्टीज, सचाच कुठल्या कुठल्या टेन्साइल प्रॉपर्टीज आपण कॅल्क्युलेट करण्याचा किंवा डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करतो, तर पहिली आहे टेन्साइल स्ट्रेंथ, त्याच्यानंतर इल्ड पॉइंट किंवा इल्ड स्ट्रेंथ, त्याच्यानंतर पर्सेंटेज रिडक्शन, पर्सेंटेज इलॉन्गेशन इन एरिया अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी। लक्षात घ्या, या टेन्साइल स्ट्रेंथ, त्याच्यानंतर इल्ड स्ट्रेंथ, इल्ड पॉइंट, या सगळ्या डेफिनेशन्स मी ऑलरेडी तुम्हाला सब्जेक्टच्या सुरुवातीला व्यवस्थित शिकवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण भरपूर वेळ पण दिलेला होता, तर त्या डेफिनेशन व्यवस्थित रिवाईज करत चला, म्हणजे मी परत परत इथे तुम्हाला सांगत बसणार नाही की या प्रॉपर्टीचा मिनिंग काय असतो, राईट। तर एवढ्या सगळ्या टेन्साइल टेस्टद्वारे आपण या सगळ्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो। ओके, फॉर टेस्टिंग पर्पज अ स्टँडर्ड स्पेसिमन इज यूज्ड। आता इथे लक्षात ठेवा, स्टँडर्ड स्पेसिमन, मी मागच्या क्लासमध्ये पण मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं होतं, ज्या मटेरियलची आपल्याला टेस्टिंग परफॉर्म करायची आहे, ते मटेरियल असेल किंवा कुठलं तरी कंपोनंट असेल किंवा कुठलं तरी पार्ट असेल, बरोबर, त्या मटेरियल किंवा त्या पार्टला काय म्हणायचं, तर स्पेसिमन असं नाव द्यायचं, म्हणजे ज्याच्यावरती आपण ॲक्च्युअली टेस्ट परफॉर्म करणार आहोत, त्या मटेरियलला किंवा त्या प्रोडक्टला किंवा त्या पार्टला काय म्हणायचं, तर स्पेसिमन यूज म्हणायचं, स्पेसिमन असं म्हणायचं। फिगर शोज द टेस्ट स्पेसिमन ऑफ द सर्क्युलर, स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन। मग आपण याचा जो क्रॉस सेक्शन आहे, हा जो कुठला स्पेसिमन असेल, त्या स्पेसिमनचा क्रॉस सेक्शन कुठलाही असू शकतो, मग तो सर्क्युलर सुद्धा असू शकतो, स्क्वेअर सुद्धा असू शकतो आणि रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन सुद्धा असू शकतो। आता इथे त्यांनी एक स्टँडर्ड स्पेसिमन दाखवलेला आहे, बघा, लक्षात घ्या, हे बघा एज। आता मी इथे काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स व्यवस्थित लक्षात घ्या, ही सुरुवातीपासून ते इथपर्यंतची जी लेंथ आहे त्याला म्हणायचं ओव्हरऑल लेंथ, राईट, म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंतच जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं ओव्हरऑल लेंथ। आणि लक्षात घ्या, हे जे मिडलचं पोर्शन दिसतंय बघा, मी इथे इंडिकेट करतो, रेड लाईनने इंडिकेट करतो, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे जे दोन पॉइंट आहेत त्यांना म्हणायचं गेजिंग लेंथ, GAUGE, गेज लेंथ किंवा गेजिंग लेंथ असं सुद्धा म्हटलं तरी चालेल त्याला। आणि त्याचं सिम्बॉल कसा दिलाय त्यांनी, LO असं त्याचा सिम्बॉल दिलेला आहे। आणि या गेज लेंथचा जो डायमीटर असतो तो आपण DO ने इंडिकेट करतो, म्हणजे कॅपिटल D काढायचं आणि त्याच्या बेसला O लिहायचं। आता हे बघा, हा जो पोर्शन आहे या पोर्शनला फिलेट असं म्हणतात। आता फिलेट काय असतो ते तुम्ही ऑलरेडी मोल्ड डिझाईनमध्ये शिकलेलेच आहात। ओके, फिलेट हा एक्सटर्नल असा कर्ड सरफेस असतो, त्याला फिलेट असं म्हणतात। त्याच्यानंतर शोल्डर्ड जर असेल तर स्पेसिमन असा यूज करतो, थ्रेडेड स्पेसिमन आपण अशा टाईपमध्ये यूज करतो, आणि पिन एंड जर असेल तर त्याला आपण असं यूज करतो। आता हा जो स्पेसिमन डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, जो मोठावाला स्पेसिमन आहे, तो जनरली फक्त एक आपला जसा रॉड टाईपमध्ये असतो, तर त्या रॉडचा त्यांनी असा स्पेसिमन बनवलेला आहे। म्हणजे जर तुम्हाला एखाद्या मटेरियलचं टेन्साइल टेस्टिंग करायचं असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा स्पेसिमन प्रिपरेशन करावं लागतं। जसं की तुम्ही टेस्टिंग डिपार्टमेंट मध्ये बघता की स्टँडर्ड स्पेसिमनची त्यांनी काही काही मटेरियलची साईज लावून ठेवलेली आहे, की मटेरियल याच टाईप मध्ये पाहिजे आणि याच साईज मध्ये पाहिजे, तर ते असं असतं, राईट।
A standard specimen is made up of the suitable size and it is prepared from the material to be tested, right? तो त्याचे जे काही सुटेबल साइज असेल त्या सुटेबल साइज नुसारच आपण ते स्पेसिमन बनवणार. आणि लक्षात ठेवा मी आता जसं सांगितलं इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम द मटेरियल टू बी टेस्टेड. ज्या मटेरियलचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे त्या मटेरियल पासूनच तो स्पेसिमन आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. व्हाईल प्रिपरेशन ऑफ द स्पेसिमन टू रिड्यूस द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन शार्प चेंजेस इन द सेशन्स आर अवॉइडेड. आता लक्षात ठेवा हे फिलेट इथं का प्रोव्हाइड केलेलं आहे तर लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण कॉर्नर असतात म्हणजे सपोज आता असा जर आपण स्पेसिमन जर घेतला तर हे चार काय झाले शार्प कॉर्नर झाले. आणि या शार्प कॉर्नर मुळे काय होतं ज्या वेळेला आपण मटेरियल वरती एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तर या शार्प कॉर्नरच्या तिथे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणजे इथे स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन होतं. जास्त प्रमाणात इथे स्ट्रेस निर्माण होतात किंवा तिथे स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन होतं. तर हे असं कॉन्सन्ट्रेशन होऊ नये म्हणून इथे आपण फिलेट काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेला आहे, राईट. हा पॉईंट सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की आपण स्पेसिमन मध्ये हा फिलेट कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे तर हे जे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचे पॉईंट आहे त्याला अवॉइड करण्यासाठी. इट रिड्यूसेस हे जे फिलेट आहे ते काय रिड्यूस करतं इट रिड्यूसेस द चान्सेस ऑफ फेल्युअर ऑफ द स्पेसिमन ऍट द लो स्ट्रेस व्हॅल्यू. तो जो जास्त स्ट्रेस होणार होता तर त्याच्यामुळे जे मटेरियल फेल होणार होतं तर त्याचे चान्सेस काय होतील कमी. आता टेस्टची प्रोसिजर बघू. डायग्राम ऍक्च्युली याची जी डायग्राम आहे ती एका स्लाइड मध्ये बसत नव्हती त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला प्रोसिजर समजून सांगतो आणि मग नंतर डायग्राम मध्ये सुद्धा त्याची प्रोसिजर मी परत समजून सांगतो. हे पण लक्षात ठेवा टेन्साइल टेस्ट ही युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये आपण यूज करत असतो. म्हणजे टेन्साइल टेस्ट जर करायचं असेल तर तुम्हाला UTM लक्षात ठेवा, फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि शॉर्ट फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. UTM म्हणजे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. या टेस्टिंग मशीनचा आपण यूज कशासाठी करतो तर टेन्साइल टेस्ट कॅरी आउट करण्यासाठी. ड्युरिंग टेस्टिंग द मेटॅलिक स्पेसिमन इज ग्रिप्ड ऍट द एंड इन द टेन्साइल टेस्टिंग मशीन अँड इज पुल्ड अपार्ट. मग ते काय असतं आता हा जो स्पेसिमन असेल त्या स्पेसिमनला आपण काय केलेलं असतं ग्रिप केलेलं असतं ऍट द एंड ऑफ द टेन्साइल टेस्टिंग मशीन. जी टेन्साइल टेस्टिंग मशीन आहे त्याच्या दोन एंडला तो कंपोनंट आपण ग्रिप केलेला असतो. अ पुल फोर्स इज अप्लाइड अंटिल द स्पेसिमन फ्रॅक्चर. आता लक्षात ठेवा इथं पुल फोर्स म्हटले. पुल म्हणजे कसं या साईडनी सुद्धा त्याला ओढायचे आणि या साईडनी सुद्धा त्याला ओढायचे म्हणजे काय होईल त्या कंपोनंट मध्ये काय प्रोड्यूस होईल तर टेन्शन प्रोड्यूस होईल. किंवा कुठला फोर्स आपल्याला अप्लाय करायचा तर टेन्साइल फोर्स अप्लाय करायचा. टेन्साइल फोर्स अप्लाय करून आपण मटेरियलची टेस्टिंग करतोय म्हणून या टेस्टला नाव दिलेलं आहे टेन्साइल टेस्टिंग. व्हाईल टेस्टिंग फाइल टेस्टिंग रेकॉर्ड लोड रेकॉर्ड ऑफ द लोड ऍक्टिंग ऑन द स्पेसिमन विथ अ प्रोग्रेसिव्ह एक्सटेन्शन ऑफ द स्पेसिमन इज ऑब्टेन्ड. जसं जसं आपण लोड वाढवतोय तर तसं तसं स्पेसिमनचं एक्सटेन्शन सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे कसं कॅल्क्युलेट करतो आपण एक ग्राफ बनवत असतो. या ग्राफ वरती सपोज मी एक्स ऍक्सिस वरती लोड घेतो की किती लोड अप्लाय केलाय आणि वाय ऍक्सिस वरती मी काय करतोय की एक्सटेन्शन घेतोय. तर आता सपोज सुरुवातीला मी झिरो पासून सुरुवात केलं त्याच्यानंतर एक लोड झाला मग नंतर दोन लोड झाला मग नंतर 3 kg नंतर 4 kg नंतर 5 kg आता एक्सटेन्शन खूप वाढलं 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 आणि या ठिकाणी मटेरियल काय झालं ब्रेक झालं. तर ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही किती जरी लोड अप्लाय केला तरी ते सडनली मटेरियल कुठल्या पोझिशनला येईल त्याचं एक्सटेन्शन काय होईल तर झिरो होईल. असा त्याचा ग्राफ आपल्याला बनवावा लागतो. मग या ग्राफवरून आपण त्याच्यामध्ये टेन्साइल स्ट्रेंथ किती आहे ओके किंवा इलॉंगेशन किती होऊ शकतं हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर मेजरिंग द लोड आता लोड कसा मेजर करणार तर आपण लोड डायल अँड फॉर मेजरिंग द इलॉंगेशन एक्सटेन्शोमीटर इज प्रोव्हाइडेड ऑन द मशीन. लोड मेजर करण्यासाठी म्हणजे किती लोड अप्लाय केला याच्यासाठी आपण लोड डायलचा यूज करतो. आणि आता लक्षात घ्या कुठल्याही मटेरियलला ज्या वेळेला आपण टेन्साइल फोर्स असं पुल करतो तर पुल करताना त्याची लेंथ वाढते. बघा तर लेंथ वाढल्याच्या नंतर ती जी लेंथ वाढतं त्यालाच इलॉंगेशन असं म्हणतात. तर ते इलॉंगेशन किती झालेलं आहे हे कशा थ्रू मेजर करू शकतो आपण तर एक्सटेन्शियो जो मीटर आहे ते एक्सटेन्शियोमीटरचा त्याचा यूज करून आपण ते मेजर करू शकतो. तुम्ही युट्यूबवरती एक्सटेन्शियोमीटरचा व्हिडिओ बघा
तर तुम्हाला एक्सटेन्शियोमीटरचं फंक्शन सुद्धा व्यवस्थित कळून जाईल. राईट. फिगर शोज द टेन्साइल टेस्टिंग मशीन. व्हाइल टेन्साइल टेस्ट आर डन ऑन अ फिक्स्ड लेंथ कॉल्ड एज अ गेज लेंथ. आता जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये वर्कपीस बघितलं होतं, तर एवढा स्मॉल असा पोर्शन होता, तर एवढ्या स्मॉल पोर्शन मध्येच आपल्याला त्या मटेरियलला काय करायचं असतं, ब्रेक करायचं असतं. मग त्या ब्रेक जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी कळत नाहीत की इल्ड पॉइंट किती आहे किंवा किती लोड वरती त्याचा इल्ड पॉइंट रीच होतो. तर ती जी लेंथ असते त्या लेंथला आपण गेज लेंथ असं म्हणतो. एक्झाम मध्ये पार्ट बी मध्ये डिफाइन गेज लेंथ असा क्वेश्चन बरेच वेळेस विचारलेला आहे, तर तुम्ही हा पॉइंट त्याच्यामध्ये व्यवस्थित मेन्शन करा. बिफोर स्टार्टिंग द टेस्ट टू परमनंट मार्क्स आर मेड ऑन द स्पेसिमन ऍट अ अप्रोप्रिएट डिस्टन्स विच इज कॉल्ड एज अ ओरिजिनल गेज लेंथ. मग जसं आपल्याला ज्या दोन पॉइंट मध्ये दोन स्पेसिफिक पॉइंट मध्ये टेस्ट कॅरी आउट करायची आहे, तर तिथे दोन मार्किंग बनवून ठेवा, असं एक सपोज काहीतरी मार्किंग बनवून ठेवा आणि त्याला काय म्हणतो आपण, ओरिजिनल गेज लेंथ असं सुद्धा. स्पेसिमन आता हे सांगतो मी तुम्हाला, त्याच्या आधी ही आहे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनची स्केमॅटिक. आता डायग्राम ऍक्च्युअली 2D मध्ये काढलेली आहे. राईट. तर लक्षात घ्या, हे बघा, हा वरचा एक फिक्स पॉइंट आहे आणि हा खालचा फिक्स पॉइंट आहे. राईट. आणि लक्षात घ्या, याला असं थ्रेडिंग केलेलं आहे आणि त्याला आपण रोटेट करू शकतो. हे रोटेट केल्यामुळे काय होतं, आपण त्याला कॉम्प्रेस सुद्धा करू शकतो आणि टेन्साईल सुद्धा करू शकतो. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला ही आर्म खालच्या साईडने मूव्ह होईल, तर त्यावेळेला त्या कॉम्पोनंट मध्ये काय होईल, तो स्पेसिमन असा ताणला जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठला फोर्स ऍक्ट करतोय, तर टेन्साईल फोर्स ऍक्ट करतोय. हे बघा, इथे लावलेला आहे तो आपण स्पेसिमन. राईट. मी आता हे परत रफ करतो आणि काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला सांगतो, तर याच्यामध्ये आणखीन कळेल तुम्हाला. कळालं लोड कसा अप्लाय करायचा. ही जी आर्म आहे, या आर्मला खालच्या साईडला आपण फिरून फिरून खालच्या साईडला मूव्ह करायचं, त्याच्यामुळे काय होईल की त्याला टेन्साईल फोर्स प्रोड्यूस होईल या दोन्हीमध्ये. जसा जसा टेन्साईल फोर्स वाढत जाईल, आता सपोज मी हा पॉइंट फिक्स ठेवलेला आहे, या खालच्या साईडला मी त्याला पुल करण्याचा प्रयत्न करतो, तो पुल कधीपर्यंत होईल, जोपर्यंत त्याचा इल्ड पॉइंट रीच होणार नाही तोपर्यंत हा तो टेन्साईल लोड काय करेल, सस्टेन करेल. सस्टेन करेल म्हणजे काय करेल, तो लोड सस्टेन करेल म्हणजे लोडच्या सोबत विथस्टँड. आपण एक शब्द यूज केलेला होता बघा मेकॅनिकल प्रॉपर्टी शिकताना, टू विथस्टँड विथ ऍप्लिकेबल लोड टू ऑर टू विथस्टँड विथ द एक्सटर्नल अप्लाइड लोड. तर जोपर्यंत इल्ड पॉइंट रीच होणार नाही तोपर्यंत तो काय करेल, लोड सस्टेन करेल. आणि ज्या वेळेला इल्ड पॉइंट रीच होईल आणि तरी जर तुम्ही कंटिन्युअसली त्याच्यावरती टेन्साईल फोर्स ऍक्ट करताल, तर तो मटेरियल त्याची जी गेज लेंथ होती ना, त्या गेज लेंथच्या तिथे तो काय होईल, ब्रेक होऊन जाईल. आणि तुम्ही किती लोड अप्लाय करताय, म्हणजे किती टेन्साईल लोड अप्लाय करताय, तर इथे लोड सेल लिहिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला त्याचं डिजिटल मीटरमध्ये दिसून जाईल. राईट. आता जो स्पेसिमन बनवायचा आहे ना, त्याचा इंटरनल जो डायमीटर होता, गेज डायमीटर, तर तो किती असायला पाहिजे, 12.5 प्लस ऑर मायनस 0.25 mm चालतं. गेज लेंथ जी आहे ती 50.8 mm मिनिमम असायला पाहिजे. आणि फिलेट जी रेडियस होती, आपण जो फिलेटवाला पोर्शन बघितला होता असा कर पोर्शन, तर तो मिनिमम किती असायला पाहिजे, तर 3 mm असायला पाहिजे. ही त्याची प्रोसिजर आहे. आता सेकंड टेस्ट बघायची आपल्याला, कॉम्प्रेशन टेस्ट. आता अभी ये जो कॉम्प्रेशन टेस्ट आहे, ही जी कॉम्प्रेशन टेस्ट आहे, ही एक्झॅक्टली अपोजिट टू द टेन्साईल टेस्ट. आता लक्षात घ्या, सपोज हा एक स्पेसिमन आहे किंवा हा एक मटेरियल आहे. टेन्साईल फोर्स म्हणजे काय, ज्या वेळेला आपण फोर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ ऑब्जेक्ट किंवा अवे फ्रॉम द सेंटर त्याच्या अवे ऍक्ट करतो, तर तो झाला टेन्साईल. राईट. आणि ज्या वेळेला आपण त्याला टुवर्ड्स करतो, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ कंपोनंट ज्या वेळेला अप्लाय करतो, तर त्यावेळेला कुठला फोर्स होतो, तर कॉम्प्रेशन. जसं की आता इथे मी टुवर्ड्स अप्लाय करतो, तर हा कुठला फोर्स झाला, तर हा झाला कॉम्प्रेशन फोर्स. तर सिंपल लॉजिक आहे, दोन्ही जे आहे म्हणजे कॉम्प्रेशन टेस्ट आणि टेन्साईल टेस्ट, या दोन्ही आपण युनिव्हर्सल टेस्टिंग मध्येच कॅरी आउट करतो. फक्त चेंज कुठे होतो, तर टेन्साईल टेस्ट मध्ये काय होतं, मटेरियल फेल कधी होतं, अंडर द ऍक्शन ऑफ द टेन्साईल फोर्सेस. आणि कॉम्प्रेशन टेस्ट मध्ये काय होतं, मटेरियल फेल्स अंडर द ऍक्शन ऑफ द कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस. राईट. एवढं सिम्पल सरळ साधं लॉजिक आहे त्याच्यामध्ये. दोन्ही टेस्ट खूप सोप्या आहेत, असं काही अवघड वगैरे काही नाही आहे. तुम्ही पॉइंट जरी व्यवस्थित लक्षात ठेवले तरी, आणि त्याची डायग्राम मात्र व्यवस्थित ड्रॉ करा.
कॉम्प्रेशन टेस्ट इज अपोजिट टू द टेन्साइल टेस्ट विथ रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. जसे मी आता सांगितले फक्त फोर्स जो अप्लाय करतोय त्याची डायरेक्शन काय होते, अपोजिट डायरेक्शनला होते. कॉम्प्रेशन टेस्ट इज ऑल्सो कॅरीड इन द सेम मशीन इन विच द टेन्साइल टेस्ट इज कॅरीड, दॅट इज युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. जसं मी आता सांगितलं तुम्हाला या दोन्ही टेस्टिंग, टेन्साइल टेस्टिंग आणि कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग, या दोन्ही UTM मध्ये म्हणजेच युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये कॅरी होतात. जनरली ब्रिटल मटेरियल आर गुड इन कॉम्प्रेशन कम्पेअर टू द टेन्शन अँड हेन्स दे आर यूज फॉर द कॉम्प्रेसिव्ह लोड्स. लक्षात ठेवा, आधी जी टेन्साइल टेस्ट होती ती कशासाठी कॅरी आउट करत होतो आपण, डक्टाईल मटेरियलसाठी. आणि कॉम्प्रेशन टेस्ट आपण कशासाठी कॅरी आउट करणार आहोत, तर ब्रिटल काइंडच्या मटेरियलसाठी. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. Therefore, compression test is mostly preferred to test the brittle material. म्हणून आपण काय करतो की जनरली ब्रिटल मटेरियलवरती आपण कुठली टेस्ट परफॉर्म करतो, तर कॉम्प्रेशन टेस्ट. म्हणजे कुठले कुठले मटेरियल कॉम्प्रेशन टेस्टच्या अंडर येतात, तर कास्ट आहे ना आपल्याला माहिती आहे की ब्रिटल मटेरियल आहे, त्याच्यानंतर कॉन्क्रीटचे ब्लॉक आहेत, त्याच्यानंतर सिरॅमिक प्रोडक्ट्स आहेत. या सगळ्यांमध्ये कुठली प्रॉपर्टी मिळते, तर आपल्याला ब्रिटलनेस नावाची प्रॉपर्टी मिळते. म्हणून काय होतं की जनरली ब्रिटल मटेरियलवरती आपण कॉम्प्रेशन टेस्टच कॅरी आउट करतो. व्हाईल टेस्टिंग फ्रॅक्चर, फ्रॅक्चर म्हणजे काय, फेल्युअर ऑकर्स इन द ब्रिटल मटेरियल अँड करस्पॉन्डिंग टू द पॉइंट अल्टिमेट स्ट्रेंथ इज डिटरमाइंड. ज्या वेळेला कॉम्पोनंट जस्ट आता फेल होणारच आहे, तर त्या पॉइंटला आपल्याला कळतं की याची स्ट्रेंथ इथपर्यंतच आहे, राईट. मग आपल्याला त्या लोड डायलवरून समजून जातं की सपोज आता 12 mm मी लोड अप्लाय केला, तर 12 mm पर्यंत ब्रेक नाही झालं, पण जस्ट 12.1 kg लोड मी अप्लाय केला आणि ते सडनली ब्रेक झालं, तर मग याचा अर्थ काय होतो की त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ किती लोडला येते, तर 12 kg लोडवरती त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ येते. फिगर शोज द प्रिन्सिपल ऑफ द कॉम्प्रेशन टेस्ट इन विच द स्पेसिमन इज ग्रिप्ड बिटवीन द टू हेड्स, कॉम्प्रेशिव्ह लोड इज अप्लाइड. आता बाकी इथं पूर्ण मशीन नाही ड्रॉ केलेली आहे, लक्षात घ्या हा जो आहे हा स्पेसिमन आहे. आता लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय, म्हणजे खालच्या साईडने पण अप्लाय करतोय आणि वरच्या साईडने पण अप्लाय करतोय, तर हे डॉटेड लाईन्स जी दाखवते, तर ती त्याचं काय होते, शेप चेंज होते, म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन होते. डिफॉर्मेशन तर होणारच, कारण आपण त्याला काय करतोय की त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय, राईट. तर हे सिम्पल असं प्रिन्सिपलचं चित्र आहे. हे आपण पूर्ण मशीन्स नाही दाखवलेली इथे UTM ची, पण तुम्ही दोन्ही साईडनी सुद्धा त्याला लोड अप्लाय करू शकतो, म्हणजे कॉम्प्रेशन लोड होऊ शकतो. किंवा तुम्ही एक साईड फिक्स ठेवा आणि दुसऱ्या साईडनी त्याला प्रेस करा, तरी सुद्धा कॉम्प्रेशन फोर्सच अप्लाय होईल. इथं म्हटलंय बघा, विच इज स्पेसिमन इज ग्रिप्ड बिटवीन द टू हेड्स, म्हणजे हा एक हेड झाला आणि हा दुसरा हेड झाला, या दोन हेडच्या मध्ये ग्रिप केलेलं आहे, म्हणजे त्याला पकडलेलं आहे, राईट. लिमिटेशन्स बघू, कॉम्प्रेशन टेस्टचे लिमिटेशन्स काय. टॉप अँड बॉटम फेसेस ऑफ द स्पेसिमन अँड विच द लोड कॅन बी अप्लाइड शुड बी परफेक्टली पॅरलल. तर जर डायग्राम जर बघितली असेल, तर वरचा सरफेस आणि खालचा सरफेस हे दोन्ही एक्झॅक्टली पॅरलल पाहिजे, अदरवाईज इसेंट्रिक लोडिंग ऑकर्स विच रिझल्ट इन द रॉंग रीडिंग. म्हणजे सपोज जर वरती खालती असेल, किंवा ह्या दोन लाईन्स एकमेकांना, किंवा हे दोन सर्फेसेस जर एकमेकांना पॅरलल जर नसतील, इसेंट्रिक लोडिंग म्हणजे काय होईल, तर त्याच्या ऍक्सिस वरती लोड चालले जाईल, आणि जर ऍक्सिस वरती जर लोड जर गेला, तर आपल्याला रॉंग रिडिंग सुद्धा भेटू शकतात. म्हणजे त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ असायची 12 kg वरती, आणि आपल्याला 13 kg किंवा 14 kg सुद्धा त्याची लोड दिसू शकतात. मग याचा ड्रॉबॅक काय होतो, की ज्या वेळेला आपण ते मटेरियल यूज करण्याचा प्रयत्न करतो, जेवढा लोड होतो त्या लोडपेक्षा जर कमी जास्त जर लोड अप्लाय केला, तर ते लगेचच ब्रेक होतं, आणि आपण ज्या त्या मटेरियलला जिथे यूज करणार आहोत किंवा जिथे यूज करतोय, तर तिथे त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला व्यवस्थित नाही भेटणार. बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन द एंड सरफेस ऑफ द स्पेसिमन द हेड्स ऑफ अ टेस्टिंग मशीन स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इज नॉन युनिफॉर्म, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं, फ्रिक्शनमुळे काय होतं, हा जो स्पेसिमन आहे आणि ते जे अटॅचिंग किंवा जे सर्फेसेस स्पेसिमनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत, तर तिथं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय होतं, या फ्रिक्शनमुळे नॉन युनिफॉर्म होतं, म्हणजे कधी स्ट्रेस अचानकच वाढतो, तर कधी स्ट्रेस एकदमच कमी येतो. हे कशामुळे ऑकर होतं, तर फ्रिक्शनमुळे ऑकर होतं. ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ द स्ट्रेन इज डिफिकल्ट बिकॉज अवॉइड बकलिंग लेंथ ऑफ द स्पेसिमन इज ट्वाइस द डायमीटर ओनली.
इथे आपल्याला जो स्ट्रेनचं जे मेजरमेंट करायचे राईट लक्षात घ्या ज्या वेळेला आपण कुठल्याही बॉडीवरती एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तर एक्सटर्नल लोड अप्लाय केल्याच्या नंतर जसा स्ट्रेस प्रोड्यूस होतो तर त्या स्ट्रेसला अपोज करण्यासाठी लक्षात घ्या व्यवस्थित त्या स्ट्रेसला अपोज करण्यासाठी जो फोर्स किंवा जे इंटरनल रेजिस्टिंग फोर्स असतो त्या इंटरनल रेजिस्टिंग फोर्सलाच स्ट्रेन असं म्हणतात राईट तर मग हा जे स्ट्रेन आहे तर ते स्ट्रेन काढायला थोडंसं डिफिकल्ट होतं कारण बकलिंग बकलिंग लेंथ म्हणजे काय इथे लक्षात घ्या की बकलिंग लेंथ म्हणजे त्याला ती त्याची काय इंडिकेट करते की फ्रॅक्चर होणारी लेंथ आता फ्रॅक्चर किती होणार जसं की आपण स्पेसिमन मध्ये बघितलं होतं गेज लेंथ बघा तर त्याच गेज लेंथला इथं आपण कॉम्प्रेशन टेस्ट मध्ये काय म्हटलेलं आहे तर बकलिंग लेंथ असं म्हटलेलं आहे तर तुम्ही हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा बकल बकल म्हणजे तिथे बेंट होणे किंवा तिथे काय होणे ब्रेक होणे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू अ मशीन ऑफ हायर कॅपॅसिटी कॅन नॉट बी यूज फॉर टेस्टिंग द स्मॉल सॅम्पल्स हे आता ऑब्विसली एवढं मोठं आपण मशीनचं स्ट्रक्चर तुम्ही युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन कसं वर्क करतं याचं एक सुंदर असं अॅनिमेशन युट्यूबवरती आहे अवेलेबल तुम्ही फक्त युट्यूबवरती सर्च करा युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन अॅनिमेशन म्हणून तर तुम्हाला खूप चांगले अॅनिमेशन मिळतील तर तिथे तुम्हाला कळून जाईल की मशीनची कॅपॅसिटी खूप हाय आहे मग छोट्या छोट्या सॅम्पलसाठी एवढं मोठं सेटअप किंवा एवढं मोठं सेटअप किंवा एवढे मोठे कॅपॅसिटीचे मशीन यूज करणं आपल्याला इकॉनॉमिकल दृष्ट्या नाही परवडणार अँड अ मशीन विथ अ लोअर कॅपॅसिटी कॅन नॉट बी यूज फॉर टेस्टिंग द लार्ज सॅम्पल आणि जर आपण जर लोअर कॅपॅसिटीची मशीन परचेस केली आणि लार्ज जर सॅम्पल करायचे असतील तर आपण त्याची टेस्टिंग नाही करू शकत असे सुद्धा लिमिटेशन त्याच्यामध्ये येतात ड्युरिंग लोडिंग केअरफुल अटेन्शन इज रिक्वायर्ड फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ द फ्रॅक्चर मग आता लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगितले की 12 12 आणि 12.1 केजी जास्त फरक नाहीये फक्त 0.1 केजीचा फरक आहे म्हणजे 100 ग्रॅमचा सुद्धा फरक नाही येणार तिथे तर मग आपल्याला केअरफुल अटेन्शन राहावं लागतं की किती लोडला ब्रेक झालं किती लोडला एक्झॅक्टली ब्रेक झालं बिकॉज आफ्टर फ्रॅक्चर इफ लोडिंग इज नॉट स्टॉप देन द स्पेसिमन इज क्रश म्हणजे काय होतं आता आपण त्याला कॉम्प्रेस करतोय तर कॉम्प्रेस केल्यामुळे काय होतं की आपण जर कंटिन्युअस कॉम्प्रेस करतोय ब्रेक झाल्यानंतर सुद्धा तर तो मटेरियल पूर्णपणे क्रश होऊन जाईल तो पूर्णपणे डॅमेज होऊन जाईल लेंथ टू डायमीटर रेशिओ ऑफ द स्पेसिमन आता इथे कसं असतं आपण लेंथ आणि त्याचा डायमीटर किती पाहिजे हा स्पेसिमन आपल्याला मेन्शन करावा लागतो जनरली टेस्ट स्पेसिमन कॅन बी ऑफ स्क्वेअर रेक्टॅंग्युलर ऑर क्रॉस सेक्शन बट सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज मोस्टली प्रेफर्ड आपण तीन कॅटेगरी सॉरी तीन ह्याच्यामध्ये म्हणजे तीन क्रॉस सेक्शन मध्ये यूज करू शकतो पहिला आहे स्क्वेअर त्याच्यानंतर रेक्टॅंग्युलर आहे त्याच्यानंतर सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे बट मोस्टली कशाचा युज करतो तर आपण सर्क्युलरचाच सर्क्युलर क्रॉस सेक्शनचाच यूज करतो इन सर्क्युलर स्पेसिमन ॲज द लेंथ इन्क्रीजेस देअर चान्सेस ऑफ द बेंडिंग इज ऑल्सो इन्क्रीजेस अँड मशीन हेड एफेक्ट्स द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन त्याच्यामुळे काय होतं आपण जनरली सर्क्युलर स्पेसिमन यूज करण्याचा मेन उद्देश काय किंवा मेन एम काय की चान्सेस ऑफ द बेंडिंग ऑल्सो इन्क्रीजेस ते बेंड होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून अँड मशीन हेड एफेक्ट द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होतं ते सुद्धा कसं होतं तर युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होतं बिकॉज ऑफ द फ्रिक्शन स्पेसिमन एक्सपांड सेंट्रली आणि फ्रिक्शनमुळे काय होतं की जे एक्सपान्शन व्हायचे एक्सपान्शन म्हणजे काय की त्याची लेंथ वाढणं आणि एक्सपान्शन कशामुळे होतं तर टेन्साईल टेस्टमुळे असा लोड अप्लाय केला तर हे एक्सपान्शन कसं होतं सेंट्रली म्हणजे सेंटर पासून एक्सपान्शन व्हायला सुरुवात होते आणि सेंटर पासून एक्सपान्शन होतं तर त्याच्यामुळे त्याची लेंथ सुद्धा इन्क्रीज होते ओके नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समोरच्या दोन टेस्ट व्यवस्थितरित्या प्रिपेअर करू थँक्यू